वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयूचा खर्च झेपत नाही का? काळजी करू नका, वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा, तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, SBI हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध, 24 तास आपत्कालीन सुविधा, हाय स्पीड हाय रिझोल्युशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी, ECG व्हेंटिलेटर, कार्डियक मॉनिटर, मेडिकल ॲम्ब्युलन्स, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी विभाग, तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग, NIC स्वतंत्र अशी सुविधा, गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, सर्व प्रकारच्या ऑपरेशन आपण सर्व पुनर्कामामध्ये आदरणीय बावनकुळे काकांना पाहण्यामध्ये थांबला. बघायचे भाऊ बोलले, जयाभाऊ बोलल्याप्रमाणे पहिलेच प्रदेशात दिसत, मी सुद्धा माझ्या डोळ्यांनी बघितले की सर्वसामान्य भाजी विक्रेत्यापर्यंत पोहोचणार सर्व तिथे एका ठिकाणी गटाराचं पाणी वाहत होतं, त्या ठिकाणी विचार केला की बावनकुळे साहेब तिकडून जातील, पण बावनकुळे साहेबांनी कुठली परवा न करता सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचा जो प्रयत्न होईल, पाणी असून कुठं मोटरसायकलचा अडथळा असो, मी मनात माझं गणित चाललं की हे प्रदेशाध्यक्ष एखाद्या ग्रामपंचायत सदस्यासारखे गल्ली गोळामधून जाऊन जर लोकांचं मोदीजींसाठी समर्थन मागत असतील तर ही महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टी देशामध्ये अव्वल झाल्याशिवाय राहणार नाही असं प्रदेशाध्यक्ष मिळणं आपलं नशीब आहे. पण अशा प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली 2024 ची महाविजय यात्रा आता निघालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र भाजपशिवाय दुसरा कुठलाही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचा होईल आणि देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी होतील याच्यामध्ये माझ्या मनामध्ये मी बावनकुळे साहेब आपले विशेष करून आभार मानतो की या मातीमध्ये अनेक कमीकडे 15 किलोमीटर गेल्यानंतर 8 किलोमीटरला बारामती चालू होती सांगवीला. 8 किलोमीटर पर्यंत रस्ते आमचे इतके खराब असायचे, फलटणचे इतके खराब असायचे. मी हा प्रश्न मांडला या ठिकाणी गडकरी साहेब आले मागच्या 7-8 महिन्यापूर्वी, 780 कोटी रुपयाचा फलटण बारामती रस्ता मंजूर केला. आज 70% कामगार हा जवळपास 12,000 कोटी रुपयाचा पालखी महामार्ग आज 70-80% काम पूर्ण होत आलेलं आहे. विटा सांगली रोड जयाभाऊंच्या मतदारसंघा विधानसभा मतदारसंघामधून जाणारा जवळपास 4,500 कोटी रुपयाचा विटा सांगली रोड फलटण विटा सांगली रोड मंजूर होतोय, मंजूर झालेला आहे. त्याचबरोबर 52,000 कोटी रुपयाचा रस्ता पुणे बेंगलोर रस्ता या फलटण मान खटावच्या दुष्काळी भागातून नवीन कॉरिडॉर तयार करून जाणार. या फलटण शहरामध्ये 132 रस्ते भारतीय जनता पार्टीच्या सरकारने मंजूर केले, त्याच्या प्रशासकीय मान्यता झाल्या, त्याचे टेंडर झाले, 4-8 दिवसामध्ये 132 ठिकाणी जाऊन उद्घाटन करायचे आणि 112 कोटी रुपयांनी केंद्रीय रस्ते विकास मधून या संपूर्ण मोठ्या रस्त्याला 112 कोटी रुपयांनी जवळपास 150 कोटी रुपयाचे रस्ते या शहराला या सरकारमध्ये. जयाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे नीरा देवधरचा संघर्ष एकटा मी केला नाही, नीरा देवधरला बारामतीचं पाणी बंद करायला जयाभाऊ आणि आम्ही दोघांनी त्या कॅनलची दारं बंद केली आणि पाणी माढा मतदारसंघाकडे वळवलं. लोकसभेची इंट्री भाऊंनी सांगितलं या फलटण तालुक्यामध्ये गजानन चौकामध्ये त्यांनी जाहीर सभा घेऊन सांगितलं होतं की या माढ्याचा खासदार रणजित नाईक निंबाळकर होते साथ द्या आणि या फलटणच्या जनतेने साथ दिली. साहेब या फलटणच्या जनतेने नुसती साथ दिली नाही तर खटावमानच्या जनतेने साथ दिली आणि संपूर्ण माढ्याच्या जनतेने साथ दिली. मग माळशिरस तालुका असो, सांगोला तालुका असो, करमाळा असो किंवा माढा तालुका असो, या प्रचंड बहुमताने या माढ्यामध्ये चमत्कार होईल अशी कुणालाच कल्पना नव्हती. आम्ही 8-10 मित्र एकत्र आलो आणि संघर्ष करायला निघालो. माझा फॉर्म शरद पवारांच्या विरुद्ध भरायचं ठरवलं होतं. माझी इच्छा होती की एकदा काय असेल ते होऊन जाऊन लढायचं तर हत्तीशी लढायची पाहिजे. पलीकडे 16 किलोमीटर उभा राहायचे
आम्ही फॉर्म भरायला निघालो, त्यांनी फॉर्म मागायला घेतला. आमच्या दुर्दैवाने आम्हाला त्यांच्याविरुद्ध लढता आलं नाही. या माळ्याच्या जनतेला पवार साहेबांनी खासदारकी दिली, आम्ही त्यांना मदत दिली सगळी. की एवढा मोठा नेता, देशाचा नेता या ठिकाणी मतमागायला आला आणि भरभरून तालुक्याने मदत दिली. पण आमच्या पदरात काय पडलं? बारामतीचं पाणी, फलटणचं पाणी बारामतीला, फलटणची रेल्वे बंद. आज मी खासदार झाल्यानंतर सर मोदीजींना पहिल्यांदा भेटायला गेलो आणि मला विचारलं, त्यांनी मला नेहमी मोदीजींच्या जवळ गेलं की मला म्हणतात माडा का राजा आहे, क्या चाहिए आपको, आप चुन क्या है. म्हणजे आम्हाला रेल्वे मार्ग बंद आहे और बहुत सालों से बंद है, 30 साल लगभग होने आए, 25 साल तो हो चुके. म्हटले क्या उसकी स्थिति क्या. म्हणजे सगळी स्थिती त्यांना समजून सांगितली. कब चलना चाहिए, म्हटलं 3 महिने में चल गया तो बहुत अच्छा है. 3 महिन्याला 8 दिवस कमी असताना हा रेल्वे मार्ग चालू झाला. ज्या दिवशी मी मागणी केली त्या दिवशी रेल्वेचे GM सकाळी, दुसऱ्या दिवशी सकाळी 4:30 वाजता मला फोन आला की आम्हाला केंद्रातून मेसेज आला, आम्ही सगळी आखणी करत आलो. साहेब 90 दिवसाच्या रेल्वे आम्हा 25 किलोमीटरचा रेल्वे मार्ग चालू झाला. आज 28 किलोमीटरचा रेल्वे मार्ग जो 780 कोटी रुपयाची आवश्यकता होती, राज्य सरकार पैसे द्यायला तयार नव्हतं, केंद्र सरकारने 100% पैसे देऊन फलटण बारामती मार्ग चालू केला. फलटण पंढरपूर मार्गाला जवळपास 2500 कोटी रुपयाची आवश्यकता होती. देवेंद्रजी त्या ठिकाणी पुन्हा राज्याचे उपमुख्यमंत्री आले आणि देवेंद्रजींनी त्याला मला शब्द दिला की खासदार कुठेही कमी पडणार नाही, आपण 8 दिवसामध्ये याला कॅबिनेटला घेऊ. 8व्या 10व्या दिवशी याला फलटण पंढरपूरला कॅबिनेटला घेतलं आणि त्याला 2200 कोटी रुपये फलटण पंढरपूर रेल्वे मार्गाला दिले. एक ना अनेक त्या छोट्या छोट्या गोष्टीची काळजी साहेब देवेंद्रजींनी घेतली. आज कार्यकर्ते सर्व संपूर्ण ताकदीने उभं राहिले तर प्रत्येक कार्यकर्त्याचं काम करणं मला देवेंद्रजींनी शक्ती उभं केली, मोदीजींनी शक्ती उभं केली. रेल्वेचे प्रश्न असू, पाण्याचे प्रश्न असू, तुमचा रस्त्याचे प्रश्न असू, केंद्र सरकार राज्य सरकार मोठ्या ताकदीने भारतीय जनता पार्टीच्या खासदाराच्या पाठीमागे उभं राहिला. म्हणूनच तुमच्या सुद्धा आम्ही स्टेजवर उभा राहतो. कारण माझी तुलना होत होती की बाबा हे पलीकडचे खासदार होते ते काय करू शकले नाही तर हा काय करणार आहे अशी तुलना होती. ती तुलना देवेंद्रजींच्या ताकदीमुळं, भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळं ती तुलना आपण खोडून काढू शकलो. आपण सामर्थ्याने या ठिकाणी भारतीय जनता पार्टी उभा करू शकलो. मी आज खात्री देतो सर, सगळ्यांची इच्छा आहे की बाबा या ठिकाणी लोकसभेला खासदार म्हणून मला पुन्हा ठिकाणी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला शब्द देतो. उद्या भविष्यात कुणालाही या ठिकाणी उभं करा, आम्ही या ठिकाणी विधानसभा असो, ग्रामपंचायत असो, कोण असो, ज्या ठिकाणी कमा असेल त्याच ठिकाणी फलटणची जनता आम्ही सर्व त्या ठिकाणी काम करणार आहे. त्यामुळे कुठल्याही मनामध्ये शंका बाळगायची तुम्हाला काय कारण नाही. देशाच्या भविष्याच्या आता 3रा टप्पा चाललाय. भारत हा जगामधली पार्थिव महासत्ता म्हणून पुढे येते आणि या महासत्तेच्या काळामध्ये मोदीजींच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करताना अतिशय मनामध्ये आनंदाने गर्व आम्ही महसूस करतो. कारण सर्वात जास्त वेळा मला पंतप्रधानांना भेटण्याची संधी मिळाल, किंवा काही वेळा असं आलं की महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात मला पंतप्रधानांना भेटण्याची संधी मिळाली. पंतप्रधानांचा त्याग, पंतप्रधानांची काम करण्याची पद्धत, पंतप्रधानांची लोकांच्या प्रती असलेली आपुलकी ही जवळून पाहता आली आणि म्हणून मी तुम्हाला शब्द दिला की कुठल्याही पद्धतीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा लोकसभा असो, विधानसभा असो, प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावल्याशिवाय थांबणार नाही. हा तुम्हाला मी त्या ठिकाणी सगळ्या तमाम जनतेच्या वतीने शब्द देतो. माननीय आमचे जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली संघटनेचं काम मजबूतीने चाललंय. कुठं मागं थोड्या मागं काय कमी जास्त असतील तर जया भवन आम्ही दोघही आहे त्या ठिकाणी लक्ष घालून आपल्या सूचनांचं तंतोतंत पालन करून प्रत्येक ठिकाणी 50 प्रमुख करून दाखवू आणि भारतीय जनता पार्टीचं संघटन, मजबूत संघटन, राज्यातलं सर्वात चांगलं संघटन तुम्हाला या ठिकाणी दाखवू असाही शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो. आपल्याला पुढच्या कार्यक्रमाला जायचं, आपल्याला पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळं मी आपल्याला माझे शब्द मी या ठिकाणी विराम देतो आणि माननीय बावनकुळे साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.
नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय. पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट. चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला. वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया. वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मस्जिद जवळ, कराड रस्ता, पंढरपूर. संपर्क 84 46 63 63 99.